स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो व आदरणीय पालकांनो इन्फो लर्निंग या यूट्यूब चॅनल मध्ये। 12वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रयोगाची संख्या 60% कमी करण्यात आली आहे, तर केवळ 40% अभ्यासक्रमावर आधारित भारांश विचारात घेऊन ही परीक्षा होईल। आराखड्यानुसार प्रमाण ठरवून वेळापत्रक अंतिम करण्याच्या सूचना शाळा महाविद्यालयांना विभागीय मंडळाकडून सूचना देण्यात आल्याची माहिती सचिव आरपी पाटील यांनी दिली आहे। 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून तर लेखी परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे। विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांनी थोडीफारच प्रात्यक्षिकांची तयारी केली आहे, त्यामुळे यावर्षी अभ्यासक्रमाच्या आराखड्यातील एकूण प्रयोगातील केवळ 40% प्रयोग निवडून त्यावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाकडून देण्यात आला आहे। 40% प्रयोग घेण्यात येणार असून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवृद्धीची संधीच बोर्डाकडून मिळाली आहे असंच म्हणावं लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती फक्त आता 40% ऑफ सिलेबसवर होणार आहे। 60% सिलेबस फॉर प्रॅक्टिकल एक्झामसाठी रिड्यूस करण्यात आला आहे, हे आपण जाणून घ्या। प्रॅक्टिकल एक्झामसाठी हा सिलेबस आहे तो रिड्यूस करण्यात आला आहे। लेखी परीक्षेसाठी आपला 25% सिलेबस ऑलरेडी शासनाने रिड्यूस केला आहे। हा जो सिलेबस आहे 40% हा प्रॅक्टिकल एक्झामसाठी रिड्यूस करण्यात आला आहे। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका आणि माहिती ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू द्या। तोपर्यंत धन्यवाद।